हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ समेत। मी ज्योतिबासिंह वांद्रे बोलतोय, उपासना केंद्र कोवाड, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर। मला एक अनुभव असा सांगायचा आहे की मी प्रत्येकाला ज्या वेळेला अनुभव संकीर्तन गुणसंकीर्तन असेल त्या ठिकाणी गेल्यानंतर मी प्रत्येक श्रद्धावाना प्रत्येक भक्तांना माझी एक रिक्वेस्ट असते की बापूंनी जे त्रिपुरी लॉकेट दिलेलं आहे किंवा त्रिविक्रमचा लॉकेट दिलेला आहे किंवा बापूंचा बटेन बॅच आहे किंवा बापूंचं जे पंचधातूंनी बनवलेलं कडा आहे त्या कड्याबद्दल मी प्रत्येकाला माहिती देतोय की बापूंनी तर प्रत्येक गोष्टीला काहीतरी महत्व आहे म्हणून बापूंनी आपल्याला प्रत्येक गोष्टीचं संरक्षण करून प्रत्येक गोष्ट दिलेली आहे। तर बापूंचं लॉकेट असल्यानंतर आपल्याला जे संरक्षण करून मिळतंय ते कशातून मिळत नाही। बापूंनी जी पंचधातूचं कडं दिलेलं आहे त्या कड्यासाठी मी अनुभव सांगतोय। ज्या वेळेला मी बापूंचं कडं ज्या वेळेला आलं त्यावेळेला मी ज्या वेळेला अपियमला गेलो, गेल्यानंतर अपियमचं दर्शन घेतलं, दर्शन घेतल्यानंतर मी हे पंचतत्व बनवलेलं मला ज्या वेळेला मिळालं आणि ज्या वेळेला मी माझ्या त्या हातामध्ये मी ते कडं घातलं त्यावेळेला माझा किराणा व्यवसाय आहे आणि असंच माझा माल आल्यानंतर माझं जवळपास 10 फुटाचं उंचीचं माझं फर्निचर आहे आणि मी स्टूल माझा थोडासा छोटा होता आणि माझा माल लावण्यासाठी मी त्या स्टूलावरती चढलो होतो आणि माझ्या ज्या ठिकाणी वस्तू ठेवायची ती वस्तू ठेवत होतो, जवळपास वस्तू लावून झाल्या होत्या आणि मी माझ्या एका फर्निचरला माझा एक हात पकडला आणि एका हातात माझी वस्तू होती आणि शेवटची माझी पॅराशूट तेलाची बॉटल ठेवत असताना तिथं माझा एक हात सटकला आणि दुसरा जो माल हा जो मी माल लावत होतो ती बॉटल माझ्या हातात होती आणि त्याच हातात माझं कडं होतं आणि माझा तो हात सुटल्यानंतर माझं कडं ज्या ठिकाणी माझे डिस्प्ले करण्यासाठी छोटे छोटे मुळे अडकलेले होते फर्निचरला त्या फर्निचरमध्ये माझं हे कडं अडकलं आणि त्या कड्या तर कडं अडकल्यामुळे मी त्या दिवशी सावरलो। जवळपास 10 फुटावरून माझ्या मेंदूला माल लागणार होता आणि ह्या एवढ्या मोठ्या संकटातून मला ह्या ज्या बापूंचे जे हातामध्ये घातलेलं पंचतत्वचं कडा आहे ह्या कड्याने मला पूर्ण नवीन आयुष्याचं जीवदान दिलं। हा फार मोठा माझा अनुभव माझ्या आयुष्यातला आहे। त्याच्यामुळे प्रत्येकानं जे जी बापूंनी गोष्ट सांगितलेली आहे ती बापूंनी आपली जी आहे ती आपलं संरक्षण कवच आहे हे समजून आपण त्याचा विनियोग करायचा हे प्रत्येकाला माहिती असावं यासाठी मी आवर्जून हा माझा अनुभव सांगतोय। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवे।